मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यांचा दौरा हिंगोलीवरून वसमतकडे देखील येणार आहे. माझ्यासोबत काही मराठा बांधव आहेत, आपण त्यांना नियोजित दौरा मनोज जरांगे पाटील यांचा कसा असणार आहे हे विचारणार आहोत. तर कसा असणार आहे मनोज जरांगे पाटील यांचा दौरा? हा दौरा 12 तारखेला सकाळी 9 वाजता संवाद बैठक आहे, त्यामुळं 10 तारखेला 11 तारखेला ते तुमचं कन्हैया हॉटेलला मुक्कामाला येणार आहेत. त्यानंतर सकाळी 12 तारखेला त्यांचा कन्हैया हॉटेलपासून आंबेडकर पुतळ्यापर्यंत तिथं हार घालण्यात येईल. त्याच्यानंतर पुढे तशीच रॅली शिवतीर्थ होईल, शिवतीर्थावरून कृष्णमंगल कार्यालयापर्यंत जाईल. त्यांचा दौरा येतो आहे मराठा समाजाने त्यांच्या उपस्थितीमध्ये काही आंदोलन वगैरे करण्याचं काही ठरवलं आहे का? नाही समजलं. आंदोलन वगैरे काही त्यांच्या उपस्थितीमध्ये वसमत शहरामध्ये होणार आहे? होणार नाही. आंदोलन वगैरे काही, रास्ता रोको वगैरे काही? नाही नाही नाही, रास्ता रोको काहीच होणार नाही, कारण ते संवाद साधण्याकरता येणार आहेत. मराठा सकल मराठा समाजाचा संवाद साधण्याकरता आणि तिथून पुढे त्यांचं नियोजन आहे. पुढे जवळपास 900 एकरमध्ये एक लोकसभा आचारसंहिता लागली, लोकसभा लागली की एक पूर्ण महाराष्ट्राची जवळपास 5 कोटी जनता बसल अशा ठिकाणी ते जागा शोधत आहेत, त्यानिमित्तानं संवाद साधण्याकरता येत आहेत. मुक्काम वगैरे कुठं असणार आहे मनोज रांगे पाटील यांचा? मुक्काम कृष्णा आपलं कन्हैया हॉटेलवर मुक्काम राहील त्यांचा, कारण येळेगावून तिकून संवाद साधून येणार आहेत ते. रात्री 8-9 टाइम तिथला आहे, नंतर 10-11 वाजेपर्यंत ते कन्हैया हॉटेलवर येतील. नक्कीच आपण पाहू शकतो आपल्यासोबत काय अजून मराठा बांधव आहेत. कसा असणार आहे दौरा मनोज रांगे पाटील? संवाद दौरा आहे आणि ते काही मार्गदर्शन करण्यासाठी समाजाला या ठिकाणी येत आहेत आणि 12 तारखेला ते समाजाला मार्गदर्शन करतील आणि समाजाचं पुढचं पाऊल नेमकं काय टाकायचं ही समाजाला दिशा देण्यासाठी जरांगे पाटील 12 तारखेला वसमत येत आहे. किती मराठा समाज यावेळी उपस्थित राहू शकतो? तसं पाहायला गेलं तर ही आहे संवाद बैठक, परंतु त्यांची आता चाहते भरपूर आहेत आणि समाजाची एक बांधिलकी जपणारे मराठा बांधव देखील. तर आम्ही संवाद बैठकीचं आयोजन केले, परंतु गावोगावामधून आम्हाला स्वतःहून फोन यायलेत की आम्ही संपूर्ण गाव त्या ठिकाणी येणार आणि कृष्णामंगल कार्यालयाचा परिसर आम्ही तर बैठकीसाठी ठरवला होता, परंतु सर्वसामान्य मराठे इतके मोठ्या प्रमाणावर येण्यासाठी तयार आहेत की ती संख्या एखाद्या 1,00,000 घरात जाण्याची 100% शक्यता. आगमन कधी होणार आहे त्यांचं आणि कुठं होणार? त्यांचं आगमन 11 तारखेला मुक्कामी यायलेत कन्हैया हॉटेलला आणि तिथून सकाळी 8-8:30 कन्हैया हॉटेलहून ते समोर कृष्णामंगल कार्यालयाकडे निघाले. नक्कीच आपण पाहू शकतो की मराठा संघर्ष योद्धे हे मनोज जरांगे पाटील हे हिंगोलीच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यांचं उद्या वसमत शहरात जंगी स्वागत देखील होणार आहे आणि त्यांची एक संवाद बैठक मराठा बांधवांसोबत हे देखील होणार आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत, हिंगोली.